मी सुरुवातीला अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकी संदर्भात भाजपला आवाहन करणारे पत्र पाठवले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्र लिहिले, भाजपने ही निवडणूक लढवू नये अशी विनंती। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि सगळ्यांना केलेली आहे। या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपने निवडणूक लढवू नये, ऋतुजा लटके यांना या आमदार होतील असं बघावं असं आवाहन केलेलं आहे। यानंतर म्हणजे या पत्रानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांना याविषयी विचारलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं की आम्ही भाजपचा उमेदवार घोषित केलेला आहे, त्यामुळे आता मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, मला भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी प्रतिनिधींशी बोलावं लागेल, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलावं लागेल अशी भूमिका स्पष्ट केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी। देवेंद्र फडणवीस यांनी हेही स्पष्ट केलं की राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे, त्यात त्यांनी ही विनंती केलेली आहे, मात्र आत्ता मला एकट्याने याबाबतचा निर्णय घेता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे। राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना जे पत्र लिहिलं त्यात काय म्हटलंय बघूयात। सगळ्यात आधी तर सुरुवातच प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र, एक विशेष विनंती करण्याकरता हे पत्र आपण आज लिहितो आहे। आमदार कैलासवासी रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व या विधानसभेच्या जागेकरता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। तिथं त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कैलासवासी रमेश हे एक चांगले कार्यकर्ते होते, अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली, त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कैलासवासी रमेश यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल। माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं। मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो, तसं करण्यानं आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करत असतो अशी माझी भावना आहे। आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं। असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे। मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल। आपला मित्र राज ठाकरे।